स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मूरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिंतामणिं नमस्कार. सुरसखी मंचावर सर्व रसिक प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. आपल्या गोड सुरेल आवाजाने संगीत रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारी माझी सखी अर्चना पोतनीस तुझेही या मंचावरती मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर आमची मैत्री ही फेसबुक माध्यमातून झाली आणि म्हणतात ना, जिथे मनं जुळतात, विचार जुळतात, मनमोकळ्या गप्पा होतात, तिथेच खरी मैत्री जुळते. हिचे काही गाण्याचे कार्यक्रम मी बघितले आणि तिच्या आवाजावरती जाम फिदात झाले. हिच्या आवाजात जेवढा गोडवा तेवढाच तिचा स्वभावही अतिशय गोड, निर्मळ आणि मनमोकळा. ही सखी उत्तम लिखाणही करते आणि सुंदर कविताही रचते. तिला पाककलेतही तेवढीच रुची. ती उत्तम ब्युटिशियनही आहे आणि लॉरियल वेलासारख्या मल्टीनॅशनल कंपनीच्या कलर किटचा तिचा डिप्लोमा होऊन तिने 15 वर्ष हेअर एक्सपर्ट म्हणून कामही केलेलं आहे. तर अशा या विविध गुणांनी समृद्ध असलेल्या मैत्रिणीबरोबर तिच्या सुरेल आवाजातील गाणी ऐकण्याचा आणि तिच्याबरोबर गप्पा गोष्टी करण्याचा एखादा छोटासा कार्यक्रम करावा असा विचार माझ्या मनात खूप दिवस येत होता. आणि सहज तिला एके दिवशी फोन करून मी या कार्यक्रमाबद्दल विचारलं तर तिने फार दिवस न घेता अगदी दुसऱ्याच दिवशी मला ह्या कार्यक्रमाकरता होकार कळवला. मग काय, तो दुग्ध शर्करा योग आज जुळून आला आहे. तर अर्चना, तुझा आवाज ऐकण्यासाठी आम्ही आता आतुर आहोत. तर ह्या कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या छानशा प्रार्थनेने करावीस. नक्कीच देव्यानी. सर्वप्रथम सूर सखी मंच आणि तुझे आणि ह्या सर्व टीमचे मी खूप आभारी आहे की मला त्यांनी इथे आमंत्रित केलं गप्पा मारण्यासाठी आणि गाणी म्हणण्यासाठी. गेल्या वर्षभरात आपण खूप मोठ्या महासंकटाला तोंड देतो आहे. आपल्या देशावरच नाही तर पूर्ण जगावरती ते संकट आलं आणि त्यातनं पार होऊन आज आपण इथपर्यंत तरलो गेलो ही परमेश्वराची एक कृपा आपण समजूया. आणि दुर्दैवाने ज्यांनी आपली लोकं गमावली त्यांना आपल्या मंचातर्फे आणि माझ्यातर्फे मी श्रद्धांजली देते. आणि तू म्हणतेस तसं कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करते. नक्कीच. Thank you.
अर्चना किती सुंदर प्रार्थना सादर केलीस, अगदी वातावरण एकदम प्रसन्न झालं. आणि उंबरठा चित्रपटातील हे एकदम डिव्हाइन प्युअर आणि पॉझिटिव्ह अशी तू प्रार्थना सादर केलीस. मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की तुझ्यामध्ये गाण्याची आवड कशी निर्माण झाली, आणि असं म्हणतात ना की ह्या संगीत क्षेत्रात रमायचं असेल तर शास्त्रीय संगीत येणं गरजेचं असतं, तर तू ते कोणाकडे घेतलंस? माझ्या गाण्याची आवड निर्माण झाली ती त्याचा मुख्य श्रेय मी माझ्या आई वडिलांना देते. बर. कारण माझी आई स्वयंपाक करताना, घरकाम करताना नेहमी माणिक वर्मा ताई यांची अतिशय सुंदर गाणी गायची, नाट्यपद आशाताईंची गायची. आणि वडिलांनी सुद्धा कधी जर ती पूर्वी कॅसेट्स असायच्या, कॅसेट्स लावताना सुद्धा कायम नौशादजी किंवा मदन मोहनजी यांची गाणी कायम घरात गुणगुणली जायची, लावली जायची. त्यामुळे आघात जो काही कानावर झाला तो अतिशय सुरेल आणि खूप चांगल्या दर्जाचा झाला. त्याच्यामुळे तिथून खूप चांगल्या दर्जाचं संगीत ऐकल्यामुळे आवड हळूहळू तयार झाली. एखादं गाणं कानावर पडलं की ते आपोआप गुणगुणलं जातं, त्यामुळे ते मला बरेचदा माझ्या सर्कलमध्ये लोकांना असं वाटायचं की तुझ्या तोंडात हे गाणं कसं, 50s 60s मधलं गाणं तू कसं काय गातेस असं म्हणायचंय. पण ते मला नवीन नसायचं गाणं, कारण माझ्या घरी बरेचदा ते ऐकलं जायचं गाणं. म्हणजे लहानपणापासूनच इतकं दर्जेदार संगीत तू ऐकलेलं आहेस आणि आईबाबांनी तसे तुझ्यावरती संस्कारही केलेले आहेत. त्यानंतर मग शाळेमध्ये साधारण आईच्या असं लक्षात आलं की मी बरी गुणगुणतीये किंवा मी जे काही तिला फॉलो करतेय मागे तर ते बरं करतेय. मग आईनी गांधर्व महाविद्यालयामध्ये मला माझं नाव घातलं. बरं. आणि तिथे लेलेबाई म्हणून होत्या, तर त्यांनी बेसिक जे रागाचं शिक्षण आहे किंवा स्वर ओळख म्हणू आपण, स्वरांची ओळख ती करण्यासाठी खूप छान आम्हाला शिक्षण दिलं. आणि शाळा आणि ते तो क्लास असं दोन्ही चालू होतं माझं. आणि शाळेच्या काळातच मग त्या शाळे गांधर्व महाविद्यालयात जे काही शिकवलं जायचं ते मग आईला शास्त्रीय संगीताचं स्वतःला बेसिक माहिती असल्यामुळे मग ती माहिती करून घ्यायची की आज काय शिकवलं, आज कुठला राग शिकवला. मग तिच्या बरोबरीनं पुन्हा त्याचा प्रॅक्टिस असायची घरी, असं ते तिथनं सुरू झालं. म्हणजे तुझ्या आईलाही खूप आवड होती आणि आईनी बरीच तुला शिकवण दिलेली दिसतीये. त्या बात आहे. मग आई बाबांच्या स्मरणार्थ एक तू गाणं सादर करावंस. हो, नक्कीच मला आई बाबांसाठी गाणं सादर करायला आवडेल. आणि आईबाबांना तशी जुनी सगळीच गाणी आवडत होती, पण विशेषतः आईचा आणि माझा झालेला एक डायलॉग मला आत्ता एकदम तू म्हटल्यावर आठवला. सांग ना. की लताबाईंनी गायलेलं एक खूप जुनं गाणं आहे, त्याच्यामध्ये ते गाणं गात असताना मध्येच थांबली आई आणि मला म्हणाले की अर्चना ह्या गाण्यात कसा जीव ओतलाय बघ बाईंनी. आणि तिने ते पुन्हा रिवाइंड केलं आणि मला गाणं पुन्हा म्हणजे मला म्हणले गाणं नुसतं शब्द किंवा लय आणि सूर यांनी येत नाही, जीव ओतावं लागतो गाण्यामध्ये. हे जे आईचे शब्द होते ना, त्यानंतर ते गाणं मी त्यावेळेला ऐकलं रिपीट करून आणि खरंच म्हणजे काटा आला अंगावर. काय गायलंय बाईंनी ते गाणं, ते गाणं आज मला तुझ्या समोर सादर करायला खूप आवडेल. नक्की ऐकायला आवडेल आम्हाला. Yeah.
शांतता आणि तितकाच गोडवा तुझ्याही या गाण्यातनं जाणवला अर्चना. आणि खरंच लताबाईंनी अतिशय प्रत्येक गाण्यालाच त्यांच्या सर्वोत्कृष्टतेचा दर्जा दिलेला आहे आणि तो तुझ्या गाण्यातनंही नक्कीच दिसतो. दैवी आहे हे खरंच खरंच. आणि त्या भावना आणि तो आवाज नक्कीच आईपर्यंत पोहोचला असणार. मला तुला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तू शाळा कॉलेजमध्ये असतानाही कार्यक्रम केले असशील, पण प्रोफेशनल लेवलला तू कधीपासून गायला लागलीस? शाळा कॉलेजमधनं गाण्याचे कार्यक्रम थोडे थोडे प्रमाणात मी चालू केले होते, पण खूप प्रोफेशनल लेवलला असे नव्हते ते कार्यक्रम. आमच्या पूर्वी कसं होतं की अगदी उत्तम दर्जाचे कार्यक्रम अगदी रस्त्यावर स्टेज बांधून सुद्धा कार्यक्रम व्हायचे, खूप साधेपणा होता. त्यामुळे असं थिएटरच पाहिजे असं काही त्यावेळेला नव्हतं. आणि कुठल्या तरी एका उत्सवासाठी आमच्या घराच्या जवळ एक स्टेज बांधलं गेलं होतं आणि आमचे जे कोण तिथले ते मंडळ होतं त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. आणि अतिशय नावाजलेला असा ग्रुप होता, रसिका तुझ्याचा साठी हा कार्यक्रम तिथे सादर झाला होता. त्यांचे मुख्य जे होते अविनाश वैजापूरकर सर, त्यांच्याशी आमच्या जे कोणी कार्यकर्ते लोक होते त्यांनी सांगितलं की आमच्या विभागातली एक मुलगी गाते, छोटी आहे, शाळेत जाते, तर तिला तुम्ही एक गाणं गायची संधी द्याल का? तर त्यांनी पण अगदी काहीही मान न घेता हो हो म्हणून मला लगेच संधी दिली गाण्याची. आणि मी अगदी सातवी आठवीत होते काहीतरी. आणि अनुराधाबाईंसारखी अतिशय तयारीच्या अशा गायिका तिथे गात होत्या, अविनाश वैजापूरकर सर होते, तरी मी जाऊन आपली मोटकीने त्यांच्यात बसले. आणि राजा की आहे की बारात हे आह चित्रपटातलं गाण्याचा आलाप सुरू केला आणि ते गाणं म्हटलं आणि ते आवाक झाले की अरे बापरे, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलीकडनं हे गाणं अपेक्षित नक्कीच नव्हतं. आणि त्या दिवशी त्यांच्याकडनं मला पहिली शाबासकी मिळाली अविनाश वैजापूरकर सरांकडनं. कदा त्या गोष्टीला आता झाले 30 वर्ष. सर माझा कार्यक्रम बघत असतील आता तर नक्की त्यांना ते स्मरेल की हो हिने गायलं होतं म्हणून. आणि मग काही नाही, मग कधी कधी आपल्या पूर्वी शाळेमध्ये सुद्धा कसं व्हायचं की एखाद्या बाई अब्सेंट असते, आपल्याला म्हणतो ना आपण ऑफ तास मिळाला आपल्याला, की त्यावेळेला मग कोणी गोष्टी सांगायच्या, गाणी म्हणायची, जोक सांगायचा, अशा वेळेला मग मी हात वर करायची, मी गाणं गाऊ का बाई? मग मी त्यावेळेला मग कुठलं आवडीचं गाणं म्हणायचं. हळूहळू शाळेतल्या टीचर्सना पण कळायला लागलं की अरे हा ही मुलगी गाते वगैरे. आणि मग जसं मला 8वी 9वी 10वी म्हणजे मी पुढच्या वर्गात जायला लागले तशी त्यावेळेला मला शिक्षकांकडनं संधी मिळू लागली. मग मी कधी समूह गान स्पर्धा असेल किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्ट असे काहीतरी समूह गीतचे कार्यक्रम असतील किंवा इंटर स्कूल काही कॉम्पिटिशन्स असतील, तर त्यावेळेला मला शाळेकडनं संधी मिळत गेली. आणि मग कॉलेजमध्ये असताना मात्र एक मोठा इव्हेंट व्हायचा, आपण साधारण एकाच एजचे आहोत, कदाचित तुलाही माहिती असेल की इनसिंक म्हणून एक मोठी प्रतियोगिता व्हायची, तर त्याच्यामध्ये बरेचसे पुण्यातले मान्यवर कॉलेजेस सहभागी असायचे. त्याच्यामुळे ऑडिया कॉलेज असेल, BMCC असेल किंवा SP कॉलेज असेल. तर मी माझ्या कॉलेजकडनं त्यावेळेला पहिल्यांदा भाग घेतला होता आणि फर्ग्युसन कॉलेज स्वतः होस्ट करायचं हे सगळं आणि त्यांच्या एम्फी थिएटरमध्ये हे कार्यक्रम व्हायचे, म्हणजे हा उत्सव व्हायचा. त्यावेळेला मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता, तेव्हा मी लताबाईंचंच गाणं गायले होते आणि त्या वर्षी पहिल्यांदा माझ्या कॉलेजला विभागून बक्षीसही मिळालं होतं. तर तिथपर्यंत माझा प्रवास हळूहळू सुरू झाला होता. क्या बात है, म्हणजे पुण्याच्या बाहेर आणि कुठे कुठे कार्यक्रम केलेस, म्हणजे महाराष्ट्रात, महाराष्ट्रा बाहेर आणि परदेशात असं काही झालंय का तुझे दौरे? हो, ऍक्च्युली कसं झालं माझं की कॉलेजमध्ये जेव्हा इन्सिंगची प्रतियोगिता जिंकली त्यामुळे थोडंसं कॉलेजमध्ये माहिती झालं की ही मुलगी गाते किंवा ही आपल्या कॉलेजतर्फे गायली आहे वगैरे. तर कॉलेजमध्ये माझी एक रत्ना नावाची मैत्रीण होती, तर तिनं मला एकदा सांगितलं, म्हणली अर्चना माझा भाऊ आहे तर तो प्रोफेशनल लेवलवर बाहेर ग्रुपमधनं गातो, तर तू का नाही ट्राय करत, तू त्यांचे जे कोणी ओनर आहेत ग्रुपचे त्यांना जाऊन ऑडिशन का देऊन येत नाहीस, तर तुझा खरंच चांगला आवाज आहे वगैरे. तर मी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली. वडिलांची एकच अट होती, शिक्षण पूर्ण करायचं, गायला हरकत नाही बाहेर प्रोफेशनल लेवलला, पण शिक्षण पूर्ण करायचं.
आणि मग गाणं काय करायला हरकत नाही म्हणून मग बाबा स्वतः माझ्या बरोबर आले होते माझे वडील आणि आम्ही तिथं ऑडिशन दिली पास झाले आणि तिथून मग मला पहिला कार्यक्रम जो त्या ग्रुप कडून मिळाला तो षणमुखानंद हा जो एकदम जुना मोठा हॉल आहे मुंबईला तिथे मला पहिलं गाणं सादर करण्याची संधी मिळाली. तेव्हा मी फक्त वय वर्ष 16 होतं माझं. क्या बात आहे, म्हणजे पुण्याबाहेर पहिला कार्यक्रम तू मुंबई सारख्या ठिकाणी आणि एवढ्या मोठ्या ऑडियन्स समोर केला. क्या बात आहे खरंच. मग आता ह्या प्रवासात तुला बरेच अनुभव आले असतील आणि असा एखादा खास एखादा ग्रेट असा अनुभव म्हणतो ना की जो मनात कोरला गेलेला आहे तो एखादा शेअर करणं. ओके, अनुभव तसे खूप आले देव्यानी, कारण जवळजवळ 4 ते 5 वर्ष मी सतत बाहेर कार्यक्रम करत होते, म्हणजे सलग कार्यक्रम करत होते. सलग म्हणजे तुला आश्चर्य वाटेल की एका महिन्याला 35 कार्यक्रम केलेले आहेत मी. बापरे, म्हणजे एकेका दिवशी 3-3 कार्यक्रम, तीन वेगवेगळ्या ठिकाणी. एक ठिकाणचा कार्यक्रम जसा हे झालं की तिथलं सगळं आवरायचं, बसमध्ये बसायचं, बस दुसऱ्या ठिकाणी जाणार, असे कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे अनुभव तर खूप आले, कारण प्रत्येक ठिकाणचे अन्न पाणी वेगळं, तिथले लोक, तिथली लाईफस्टाईल वेगळी, त्याच्यामुळे अनुभव आले. पण काही काही अनुभव जे असतात ना देव्यानी, ते मनावर कोरले जातात. खरं तसा एक अनुभव माझ्या मनावर कोरला गेला. तो म्हणजे आमची मॉरिशसची ट्रिप प्लॅन झाली होती, म्हणजे तिथे मॉरिशसला आम्हाला प्रोग्राम करायचे होते. तर त्याची प्रॅक्टिस म्हणून हरे कृष्ण मंदिर मुंबईला कार्यक्रमची प्रॅक्टिसचा शो असा असायचा पूर्वी, की एक रिहर्सल आपण कसं रंगीत तालीम म्हणतो तसा कार्यक्रम होणार होता. तर आम्ही पुण्यातनं बालगंधर्वपासून आमची बस निघणार होती हरे कृष्ण मंदिर मुंबईला जाण्यासाठी. आणि तेव्हा काय एक्सप्रेस हायवे नव्हते ग, त्याच्यामुळे ते घाटातनं गाडी जायला आणि आम्हाला थोडा ट्रॅफिकमुळे ह्यामुळे थोडा झाला उशीर पोहोचायला. आम्ही ग्रीन रूम मध्ये जाऊन त्यांचं स्वतःचं एम्फी थिएटर आहे, ह्याचं हरे कृष्ण मंदिर त्यांचं ट्रस्टच आहे ते. तर तिथे गेल्यानंतर आम्ही तयार होऊन अक्षरशः स्टेजवर जाऊन बघतोय तर आम्ही अवाक झालो. हे दृश्य पाहिलं की समोर साक्षात म्हणजे अभिनय सम्राज्ञी म्हणू आपण असे नूतन जी स्वतः तिथे येऊन वेळेत आमची वाट बघत बसल्या होत्या. आणि त्याचबरोबरीनं शेजारच्या खुर्चीमध्ये अतिशय उत्तम दर्जाची गायिका कविता कृष्णमूर्तीजी त्याही तयार होत्या आणि पूर्ण बहल फॅमिली त्यांच्या सोबत हजर होती. आणि आम्ही जे आम्ही त्यांचे को सिंगर्स होतो त्या उशिरा पोहोचलो होतो सगळा ग्रुप तिथे. आम्हाला इतकं गिल्टी वाटत होतं की अरे ह्या काय दर्जेचे कलाकार आहेत आणि हे आपण काय म्हणजे. पण त्यांनी कुठेही त्यांच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, बॉडी लँग्वेजमधनं, भाषेतनं कधीही जाणून दिलं नाही आम्हाला की आम्ही लेट झालोय. त्यांनी उलट नूतन यांचं शब्द मला आठवतात की तुम्ही सेफली आलात ना इथपर्यंत. क्या बात, बस ही महान लोक. हे म्हणजे मला त्या क्षणी जाणवलं देव्यानी की हे त्यांच्या कलेनी यशानी मोठे झालेच आहेत, पण हे माणुसकीने किती मोठे आहेत, किती हंबल, किती डाऊन टू अर्थ त्यांचं वागणं आहे. आणि तिथं मी खऱ्या अर्थाने त्यांना पूजाय लागले आणि त्यामुळे माझी आवडती नायिका जर कोणी विचारलं तर मी नूतन सांगते. हो, तू मला सांगितलेलं होतं सर्वात आवडती अभिनेत्री आणि ती सुद्धा तू इतक्या जवळनं बघितली. आणि खरंच मला ना इतकं कौतुक म्हणजे आश्चर्य वाटतं की ही लोक इतकी प्रसिद्ध कलाकार असून कशी एवढी हंबल, डाऊन टू अर्थ आणि दुसऱ्याचं मन जाणून त्यांना समजून घेणारी. खरं तर त्यांना शोभलं असतं, कारण ते इतके वरच्या लेव्हलचे सगळी लोक आहेत की त्यांचा प्रत्येक मिनिटाला आज व्हॅल्यू आहे. असं असताना सुद्धा त्यांनी आम्हाला कम्फर्ट फील करवणं हे त्यांच्या मोठेपणाची पावती. ग्रेट, महान लोक आणि खरंच ते शिकण्यासारखं आहे अगदी. क्या बात आहे, खूप छान माहिती सांगतीयस तू. आणि तो जो अनुभव आहे ना अगदी डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या, की ती त्या नूतन आणि कविता कृष्णमूर्ती अशा शेजारी शेजारी बसल्या आहेत आणि तू त्यांच्या समोर गातीयस, तुझा गोड सुरेल आवाज त्यांनी त्यावेळेस ऐकलाच असणार. क्या बात आहे, खूप छान सांगितलंस. आता मला तुला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुझ्या ह्या संगीत प्रवासात तू इतकी गाणी गायलीस, तर असा कोणत्या आर्टिस्टचा तुझ्यावरती जास्त प्रभाव आहे आणि असं म्हणतात ना की हे माझं दैवत, असं कोण? कलाकार हा, प्रत्येक कलाकार हा युनिक आहे. प्रत्येक कलाकारामध्ये दैव आहे
आणि प्रत्येक कलाकाराची स्वतःची वेगळी ओळख आहे. प्रत्येक कलाकार श्रेष्ठ आहे. मी कोणाला कोण कमी जास्त ठरवण्याची माझी योग्यता नाही, पण दैवत मला म्हणशील तर लताबाई माझ्यासाठी दैवत आहेत. म्हणजे त्यांच्या पुढे काही नाही असं मला जिथं भासतं. आणि तो प्रभाव ना तुझ्या गाण्यातून दिसतो अर्चना, अगदी नक्कीच दिसतो. आणि खरंच खुद्द भारतरत्न लता मंगेशकर यांनी खरंच त्यांच्या प्रत्येक गाण्यातून त्यांनी सर्वोत्कृष्टतेचा दर्जा दिलेला आहे. आणि त्यांच्या तुझ्या लाडक्या अगदी गायिका ज्या आहेत त्यांच्या त्यांचं एखादं मराठी गाणं तू सादर करावंस. अरे जरूर जरूर. अर्चना, इतकं अप्रतिम असं गाणं आहे. आणि हे सामना चित्रपटातील गाणं म्हणजे शब्द, भावना, संगीत आणि आवाज ह्याचा उत्तम मिलाप म्हणजे हे गाणं आहे. आणि तू तेवढ्याच ताकदीनं गायलीस, क्या बात आहे. काय गातेस तू, म्हणजे अगदी ही गाणीच अशी आहेत ना देव्यानी की आपण जेवढं घाल त्यात म्हणजे ओतू ना जीव तेवढं नवीन शिकायला मिळतंय. म्हणजे आपण अप टू द मार्क जायला अजून 7 जन्म पण कमी आहेत ग. छान तेवढ्याच गातेस ग तू, खूप छान गातेस. आणि आता मला पुढचा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की तू गायिकेबद्दल सांगितलंस, आता संगीतकाराबद्दल तुला कोणत्या संगीतकाराची गाणी जास्त भावतात आणि का? जसं मी तुला आता म्हणलं की
गाणारी व्यक्ती असो किंवा गीतकार असो किंवा संगीतकार असो हा युनिक आहे. तो प्रत्येक कलाकाराची कला ही श्रेष्ठ आहे. तसं संगीतकार हे आपल्या ज्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीला जे कलाकार जे संगीतकार लाभले ते एक एक म्हणजे तारे अक्षरशः त्यांनी जे काही निर्माण केलं ना ते अद्भुत आहे. आणि प्रत्येक मी आता लताबाई असो आशाताई असो मोहम्मद रफी साहेब असो किंवा किशोरदा असो ह्यांसारख्या सगळ्या अतिशय उत्तम दर्जाच्या गायकांना त्यांच्या आवाजाला न्याय देण्याचं बरंच श्रेय मी ह्या संगीतकारांना देते. कारण त्यांनी निर्मितीच इतकी सुंदर केली गाण्यांची आणि त्यांनी तोडीस तोड ती निभावली. या दोन्ही गोष्टी ज्या आपल्याला संगम होऊन आज आपल्यापर्यंत आल्या त्याला तोड नाहीये असं मला वाटतं. खरंच अनमोल खजाना त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या एरातल्या प्रत्येक संगीतकार गीतकार गायक गायिका हे म्हणजे ग्रेट महान म्हणजे असं दैवी म्हणायला काही हरकत नाही. आणि अशी गाणी भविष्यातील अगदी बरोबर आणि अशी हा खरंच गाणी परत होणार. त्याच्यातला त्यात तू जो मला जसा प्रश्न विचारलास की सर्वाधिक जास्त तुला कोणाचं भावतं तर भावतं सगळ्यांचंच भिडतं असं जे आपण म्हणू तर ते मला मदन मोहन साहेबांचं संगीत भिडतं. कारण त्यांनी जे लताबाईंकडनं गाऊन घेतलंय ना त्याला तोड नाही आहे. म्हणजे त्यांच्यासाठीच ते बनलं असं कुठेतरी ते आतून यावं असे ते प्रत्येक त्यांचं गाणं आहे. आणि मदन मोहन साहेबांची एक इंटरव्ह्यू मी ऐकला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की गाणारी व्यक्ती गाते ऐकणारी ऐकते असे किती गायक आहेत की ज्यांचं गाणं ऐकल्यानंतर तुमचे डोळे व्हायला लागतात. क्या बात. जर त्यांनी आनंदाने तुम्हाला काही म्हणून दाखवलं तर तुम्हाला आनंद आतून होतो दुःखही आतून होतो. हे ज्या गायकाला जमलो तो खरा गायक. हे जे त्यांचे शब्द माझ्या कानावर अजूनही आहेत आणि तेव्हापासून मी त्यांच्या संगीताच्या पण जास्त प्रेमात पडले. या बात आहे. तुला भावलेलं एखादं गाणं सादर करावंस. हो तशी त्यांची सगळीच गाणी मला अगदी आवडतात पण आज त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आवडतं गाणं मी तुझ्यासाठी सादर करते. नक्कीच. Rasmi ulfa ko nibhaye ko nibhaye kaise Rasmi ulfa ko nibhaye ko nibhaye kaise har taraf aag hai daman ko bachaye Yeah.
अर्चना, अगदी मास्टरपीस अशी गझल तू सादर केलेली आहेस. अप्रतिम आवाज, इतकी गोड गायलेली आहेस आणि ते गझल मला फार आवडते. थँक्यू. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तू गायिकेबद्दल सांगितलंस, संगीतकाराबद्दल सांगितलंस, आता थोडं कुटुंबाबद्दल. आणि मला हे माहिती आहे की तुझे मिस्टरसुद्धा गायक आहेत, प्रसिद्ध गायक आहेत, संजय पोतनीस. तर आता तुमच्या घरातच एवढं संगीतमय वातावरण, म्हणजे तुझ्या दोन्ही मुलांना गाण्याची आवड नक्कीच असेल. हो हो. मोठा मुलगा माझा उत्तम कानसेन आहे, म्हणजे कुठे जर का कोण सुरात गेलं, तालात गेलं, लईत गेलं, मला लगेच सांगतो आई इथे चुकलंय काहीतरी, तो बरोबर शोधून सांगतो मला. आणि धाकट्या मुलाला तालाचं खूप चांगलं ज्ञान आहे, म्हणजे तो सध्या तबला पण शिकतो आहे, आणि म्हणजे त्याला तालाचं खूप जास्त ज्ञान आहे आणि त्याची बोटं खूप छान चालतात असं त्याचे गुरुजी सांगतात. आणि मिस्टर स्वतः संगीत अलंकार आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कधी काही कुठलं गाणं बसवायचंय, काही कमी जास्त झालं तर त्यांचा गायडन्स असतो, नक्कीच असतो. म्हणजे आणि हे तू छान सांगितलंस की तुझ्या मुलगा कानसेन आहे आणि तो रिअल ओपिनियन तुम्हाला देतो, म्हणजे तुमच्यात नक्की सुधारणाही होत असणार आहे. अर्चना, मगाचपासनं ना मला एक प्रश्न सतावतोय आणि तो विचारायचा राहिलाय, तो असा की तू म्हणालीस की परदेशात तू कार्यक्रम केलेस, बरोबर, तर तुझ्या पहिल्या कोणत्या गाण्याला तिथे वन्स मोर मिळाला होता ते जरा सांग ना. हो, परदेशात कार्यक्रम मी केला, मी साधारण 12वीत होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला तिथले जे इलेक्ट्रॉनिक्स आणि डायमंडचे जे व्यापारी लोक होते त्यांचे असोसिएशन आहे, तर त्यांनी परदेशात तो कार्यक्रम ठेवला होता आणि तेव्हा त्यांनी पूर्ण गोल्डन क्लासिक एरा जो आपला आहे तो सगळा त्याच्या बेसवरती थीम ठेवून कार्यक्रम केला होता. तर तेव्हा मला दिल तो है दिल दिल का है तो बार क्या कीजे ह्या गाण्यासाठी खूप चांगलं अप्रिसिएशन मिळालं होतं परदेशामध्ये. क्या बात है, मग ते आम्हालाही तू ऐकवलंच पाहिजे. जरूर जरूर. दिल तो है दिल
अर्चना एकदम तू सुपर हिट गाणं असं सादर केलंस. खूप आवडीचं गाणं आहे माझ्या हे. पण मला असं सांग अर्चना, प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वप्न बघत असतं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तुझं असं कोणतं स्वप्न आहे? छोटी छोटी खूप स्वप्न आहेत, पण जे गंभीररित्या बघितलं गेलेलं स्वप्न आहे की जे खरोखर सत्यात उतरावं अशी इच्छा आहे, असं स्वप्न म्हणजे या जन्मी जे मला आई वडील लाभले त्यांच्याच पोटी मला पुढच्या जन्मी जन्म मिळावा अशी इच्छा आहे, आणि त्यांच्याच छायेखाली मला माझं पूर्ण पुढचं जीवन संगीतासाठी वाहून घेता यावं, त्यासाठी मला तेवढी माझ्यात योग्यता असावी असे मी परमेश्वराला मागणी करते. आणि हे माझं स्वप्न आहे. आणि कसं आहे तुला थोडंसं मी एक थोडंसं समजून सांगते की माझ्या मनात काय आहे ते. नक्की सांग. की आता ह्या जन्मात मी जे सादर केलं ते सादरीकरण होतं. अमुक अमुक दिग्गज कलाकारांनी काहीतरी करून ठेवले, त्या दिग्गज कलाकारांचं कडनं मी चांगलं काहीतरी घेतलं, मी गायले, मी प्रयत्न केला आणि मी ते कोणासमोर तरी सादर केलं. हो की नाही? पण ह्याच्यामध्ये आत्मिक आनंद, आध्यात्मिक सुख किंवा परमेश्वराकडे जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो खूप लांब आहे अजून. तर तो निदान त्याची दोन पावलं तरी मी पुढच्या जन्मी चालावीत संगीताच्या सोबतीनं असं मला वाटतं. आणि कारण संगीत ही परमेश्वराकडे पोहोचण्याचं खूप सोपं आणि सरळ साधन आहे असं मला वाटतं. छोटंसं उदाहरण देते तुला की पूर्वी मोठ्या तानसेन सारखे अतिशय दिग्गज गाणारे आणि त्यांच्या मैफिलीमध्ये तो बैजू बावरा येतो आणि मैफिलीत गाऊ लागतो. तसंच खरं तर तानसेनला कुणी क्रॉस करू शकणार नव्हतं, पण तो बैजू बावरा कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये जिंकायचंय, काही मोहरा जिंकायच्यात, राज्य जिंकायचंय म्हणून गात नव्हता. तो त्याच्या प्रेमाच्या दुःखात विरहात गात गेला आणि त्यांनी शेवटी तानसेनला हरवलं. हे जे आहे ना आत्मिक सुख आणि स्वतःच्या संगीताकडे बेभान होऊन गाणं, सगळं जग विसरून, हे जेव्हा तुम्हाला ती प्रचिती येते ना, ते खरं संगीत. आपण आता करतोय ते कॉर्पोरेट भाषेमध्ये बोलायचं तर फक्त प्रेझेंटेशन करतोय आपण. नथिंग एल्स. क्या बात आहे, किती अगं तू छान वर्णन करतेस आणि किती छान सांगितलं. पण तुझी स्वप्न पूर्ण होत आणि अनेक तुझी जी छोटी छोटी जी स्वप्न आहेत तीही सत्यात उतरवण्याकरता तू नक्कीच प्रयत्नही करशील. एवढी योग्यता देवाने मला द्यावी
देणार आणि तशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो, इच्छा ईश्वराकडे प्रार्थनाही करतो आणि तुझ्या आवाजाने तुला इतकी छान साथ दिलेली आहे, तो आवाज मात्र तू नक्की जप आणि अशीच सदाबहार गाणी तुझ्या सुरेल आवाजातनं आम्हाला अजूनही ऐकायची आहेत, त्यामुळे तुला पुढच्या प्रवासासाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होत आणि तुला ती जशी शक्ती मिळो ह्यासाठी सदिच्छा मी व्यक्त करते. थँक्यू सो मच. आणि मला ना खरं तर अर्चना तुझ्याशी गप्पा मारून आणि मनमोकळ्या तू गप्पा मारलेल्या आहेस आणि अनुभव इतके छान पद्धतीनं सांगितलेले आहेस आणि गाणी म्हणशील तर एक से बढकर एक अशी सदाबहार गाणी ऐकवलेली आहेस, मराठी हिंदी. हा कार्यक्रम संपूच नाही असंच मला वाटतंय, पण कसं आहे ना की आपल्याला वेळ पाळावी लागते, वेळेचं बंधन आहे. तर आपल्याला अगदी जाता जाता प्रेक्षकांना मला असं सांगायचं आहे की अर्चना पोतनीस ह्या नावाने तिचं यूट्यूब चॅनल आहे, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अर्चना, ह्या कार्यक्रमाची सांगता करण्याआधी माझी इच्छा मात्र तुला पूर्ण करायची, माझी फरमाईश पूर्ण करायची आहे तुला, ती अशी की स्वामी मालिकेतलं मला भावलेलं एक शीर्षक गीत आहे ते तू म्हणावंस आणि आपण कार्यक्रमाची सांगता करूया. जरूर जरूर. सर्वात प्रथम मी शेवटचं गीत तुझी फरमाईश सादर करण्यापूर्वी पुन्हा एकदा तुझे खूप मनापासून आभार मानते की तू मला इथे आमंत्रित केलंस आणि या सर्व सूर सखी मंचच्या टीमचे पण मी खूप आभारी आहे आणि ह्या इंटरव्ह्यू बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मी खूप खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. Thank you.